अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणारच. अजित पवारांचा इशारा, तर दादांविषयी बोलणं उचित नाही, अमोल कोल्हेंची सावध प्रतिक्रिया. राष्ट्रवादी अजित पवार गट मेळाव्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये शक्तीप्रदर्शन करणार. 7 जानेवारीला राष्ट्रवादीचा तर 12 जानेवारीला राष्ट्रवादी महिला मेळावा. मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी नेहमीच घेतली आहे, शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. तर आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो, पवारांची प्रतिक्रिया. दोन हजार 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसणार, सी वोटरचा सर्व्हे. सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागांचा अंदाज. कोणताही सर्व्हे असो, देशात हवा फक्त मोदींचीच. एबीपी सी वोटरच्या सर्व्हेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. लोकसभेमध्ये भाजप 40 पार जाणार, फडणवीसांचं वक्तव्य. लवकर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये बैठक, संजय राऊतांची माहिती. तर प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत खरगेंशी चर्चा केली, पवारांचं विधान. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किमान 35 ते 40 जागा जिंकेल, एबीपी आणि सी वोटरच्या सर्व्हेवर संजय राऊतांचा दावा. जर बेईमानी झाली नाही तर सर्व्हे खरा ठरेल, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या राज्य कमिटीच्या बैठकीचं आयोजन, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 30 जागांवर निर्णयाची शक्यता. सरकार हुलकावणी देत आहे त्यामुळे मराठ्यांनी मुंबईमध्ये कूच करायचं ठरवलं. मनोज जरांगेंचा इशारा, मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्याचंही मराठा समाजाला आवाहन. हरिभाऊ राठोड यांच्या राजकीय आरक्षणाचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य. काही ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा उगाच बाऊ केला, जरांगेंची टीका. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. दिल्लीमध्ये अटल समाधीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांकडून आदरांजली. सलगच्या सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी. नववर्षानिमित्त 31 डिसेंबरला शिर्डीतलं साई मंदिर, शेगावचं गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.